भारतीय जनता पक्षाच्या वतीने खारघर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. मी मराठी माझी मराठी सुलभाती फाउंडेशन आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने हा कार्यक्रम बुधवारी झाला. राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महिलांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन, जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका उपाध्यक्ष शंकरशेठ ठाकूर, तालुका खजिनदार अनंता तोडेकर, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, चिटणीस प्रभाकर गरद, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस कुंदा मेंगडे, खारघर शहर अध्यक्ष लीना गरड, दीपक शिंदे, वासुदेव पाटील, अनिता पाटील, गीता चौधरी, बीना गोगरी, मोना अडवाणी यांच्यासह मान्यवर आणि महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. आज सर्व क्षेत्रामध्ये माझ्या माता भगिनींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला. म्हणून जर एक कुटुंब इथपासून तर एखादी आयटी सेक्टरची कंपनी किंवा एखादी बँक असेल किंवा मोठी एखादी कंपनी असेल किंवा एखाद्या जागतिक स्तरावरचं व्यासपीठ असेल, म्हणजे युनोच्या व्यासपीठावर अनेक महिलांनी जगातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात परखडपणे आवाज उठवला, म्हणजे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आणि लोकसभेपासून ते जागतिक व्यासपीठावर असणारं युनोचं सभागृह जे आहे, म्हणजे अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये आज माझ्या माता भगिनींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला. आणि म्हणून केवळ एक दिवस रामशेठ ठाकूर साहेब केवळ एक दिवस महिला दिन साजरा न करता माननीय मुख्यमंत्री मोदींनी सकाळी सांगितलं की आज सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वानी आपला ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून केवळ एक दिवस जागतिक महिला दिन साजरा न करता कायमस्वरूपी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. महिलांवर काय म्हटलं एखादं व्यंग असलं बोलण्यामध्ये त्यांच्या बोबडेपणा होता आणि त्या बोबडेपणाचा किती वाईट परिणाम त्यांना भोगावा लागला. वडील गरीब असले की इलाजही करता येत नाही, पण सरकारनं अनेक योजना काढल्या, त्यामुळे हे जुनं चित्र आता नक्कीच बदललेलं दिसेल आणि पुरुष पण आता समजदार झाले. त्या पुरुषांना आता माहीत झालेलं आहे की कुणाचे गैरफायदा घेतला का नाही, किंवा आता कुणाला दीडशे स्थलं बघायला लागणार नाहीत. तुमच्या नाटकीमध्ये दीडशे स्थिर बघायला लागली होती, पण महिला इतक्या कर्तृत्वाला आहेत की मुलगा येईल तो पहिल्यांदा म्हणाल आता मला हे स्थळ पाहिजे, अशा महिला आता झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं महिला शिक्षणामध्ये आहेत, महिला सामाजिक कामामध्ये आहेत, महिला सहकार क्षेत्रात आहेत. कर्तृत्ववान महिलांच्या दृष्टीनं जिथं ज्या प्रकारचं वातावरण असेल त्या वातावरणाला विजय मिळवण्याचं काम महिला सहजगत्या करू शकतात. त्यांच्यामध्ये धाडसही आलेले आहे.